नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुनशे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून शेतकरी बांधवांसाठी या घडीची दुपारची सर्वात मोठी बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे कापसाचे बाजारभाव दुपारनंतरचे अपडेट झालेले आहे नेमकं महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये जबरदस्त वाढ झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कोणकोणत्या बाजार समितीमध्ये तसेच इतरही बाजार समितीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्याचबरोबर स्थानिक वातावरण लोकल भाव त्याचबरोबर मार्केट भाव त्याचबरोबर व्यापाऱ्याचा वेगवेगळा भाव या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने कापूस पुढे जात आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत तत्पुर विनंती करतो शेतीविषयक सर्व प्रकारच्या माहितीसाठी एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एकदा भावदाक होण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचे आपण या गोष्टीवर चर्चा रुख चर्चा करू की कापूस राहिला काप तरी किती मित्रांनो कापसाच्या दोन तीन वेचण्या तरी होणार का शेतकऱ्यांना चिंता मराठवाड्यात उत्पादन घटीचे संकट मराठवाड्यात कपाशी पिकावरील संकट संपलेलं नाही आहे नगदी पीक यंदा पावसाभावी तसेच आटलेल्या विहिरी बोरवेल पाहता सत्तर ते ऐंशी टक्के भागात संकटात आहे दोन तीन वेचण्या तरी होतील की नाही याची चिंता शेतकऱ्यांना आहे वेचणीचे दरही वाढले वरून गतवर्षी पाच रुपये प्रति किलो असलेले कपाशीची वेचणी यंदा सात ते आठ रुपयापर्यंत सुरू झाली सोयाबीनही काढण्याची लगबग असल्याने कापूस उत्पादक उत्पादकांनी कापसाची थोडी झालेली जी फूट पाहता वेचणी लांबणीवर टाकलेली आहे त्यामुळे कपाशीची वेचणी अंतिम टप्पे तेल असे दर दा तसे दर दहा रुपये किंवा त्यापुढे प्रति किलो पर्यंत जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे सुरुवातीलाच पाऊस नव्हता म्हणून पीक वाढले नाही खरं खंडानंतर पडलेल्या जोरदार पावसाने पिकाला शॉक बसला मग माल लागण्याचा वेळी पुन्हा पाऊस गेल्याने कापसाच्या उत्पादनात पन्नास ते साठ टक्केपेक्षा जास्त घट येईल वेचणी आठ रुपये किलोप्रमाणे सुरू आहे मित्रांनो तसा विचार केला तर मराठवाड्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र पंधरा लाख पंचेचाळीस हजार चारशे बारा हेक्टर इतके आहे या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत चौदा लाख सहा हजार आठशे बत्तीस हेक्टरवर कापशीची पेणी झाली छत्रपती संभाजीनगर जास्त बीड जिल्ह्यात नऊ लाख एकोणसत्तर हजार चारशे पंचवीस हेक्टर तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात चार लाख सदतीस हेक्टर सम समावे कपाशीचा समावेश आहे लातूर कृषी विभागातील नांदेड परभणी जिल्ह्यात कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे दुसरीकडे पावसातील खंडामुळे पिकाच्या वाढीवरही विपरीत परिणाम झाला आहे विभागातील पाच जिल्ह्यातील दोनशे ब्याण्णवपैकी एकशे एक्क्याऐंशी मंडळात पावसाचा खंड राहिला त्यापैकी एकशे दहा मंडळात पंधरा ते एकवीस दिवस तर एकाहत्तर मंडळात एकवीस दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड राहिला त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात चाळीस ते पन्नास टक्के पुढे उत्पादनात घटीची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यात पावसाचा प्रदीर्घ खंड राहिला वार्षिक सरासरीच्या त्र्याऐंशी टक्केच पाऊस तीनही जिल्ह्यात झाला आधी खंड आणि आता परतीचा पाऊस नाही त्यामुळे कोरडो कपाशीत व्यसणी सुरू झाली आहे बोर्डांची संख्या पाहता एकरी दोन ते चार क्विंटलच्या आतच उत्पादन राहण्याची शक्यता आहे आशाच्यात आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मंदी मा हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट येणारा काळ काय ठरतो कळेल आता मित्रांनो बारामती या ठिकाणी एक क्विंटल आवक झाली तर या ठिकाणी आज कापसाला तसा कमी दरम्याला सहा हजार एक रुपये प्रति क्विंटलपर्यंत एकच क्विंटलची नोंद आहे त्याच्यानंतर मित्रांनो नवापूर या बाजार समितीमध्ये सात क्विंटलची आवक झाली इथे सुद्धा कापसाला ज जो दर मिळालेला आहे तर तो सहा सहा हजार रुपयापर्यंत आहे त्यानंतर मित्रांनो आपण पुढील बाजार समिती बघू बा यावल या ठिकाणी मात्र कापूस भावात सुधारणा होताना दिसली चारशे सव्वीस क्विंटलची आवक आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर या ठिकाणी कापसाला मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आरवी पंच्याण्णव क्विंटल आवक या ठिकाणी कापूस जास्तीत जास्त सात हजार या एकशे पन्नास रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे मित्रांनो सर्वात जास्त जर कापसाला आज भाव जर कुठं मिळाला असेल तर ती बाजार समिती आहे खाम पुढील बाजार समिती बघू एकदा खामगाव खामगाव खामगावमध्ये अडतीस क्विंटल या ठिकाणी किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वात जास्त सर्वात जास्त हायेस्ट भाव मिळालेला आहे मित्रांनो पुलगाव या बाजार समितीमध्ये कापूस जास्तीत जास्त गेलेला आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तुमच्या स्क्रीनवर आहे खोटं काहीच नाही दीडशे क्विंटलची आवक आहे सात हजार चारशे रुपये कमी कमीत कमी दर जास्तीत जास्त सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार चारशेच मिळाला तर मित्रांनो या वर्षीचा सर्वात जास्त भाव आता मिळालेला आहे इथून पुढे काय होतं आपण बघू दररोजच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद